धारणी शहरात खुलेआम वरळी जुगाराला उधाण हा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने जुगाराचे व्हिडिओ सह प्रसारित केले होते. यावर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तात्काळ दखल घेणार असे स्पष्ट केल्याने दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरात छापा मोहीम राबवून 3 ठिकाणी धरपकड मोहीम राबवून अनेक जुगारांना ताब्यात घेतले आणि आमच्या वृत्तांताच्या जुगारी व्यावसायिकाच्या नावाचा उल्लेख केला होता. तोच गोलू खान पसार होण्यात यशस्वी ठरला. या कारवाईत मोबाईल सह नगदी रक्कम जप्त केली आहे. सिटी न्यूजच्या दणक्याने तात्काळ दखल घेतल्याने सिटी न्यूजचा इम्पॅक्ट असल्याचे दिसून आले. अमरावती ग्रामीण हद्दीत वरळी जुगारांच्या धंद्याला उधाण. खुलेआम व्यवसाय धारणी पोलीस कोणाच्या बापाला घाबरत नाही. पोलिसांचा आशीर्वाद. खुलेआम वरळी जुगार सह अवैध दारू गांजा विक्री या शीर्षकाचा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलने जुगार व्हिडिओ सह प्रसारित केले होते. याच धंद्याचे व्हिडिओचा वृत्तांत सुद्धा प्रसारित केल्याने अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना विचारणा केली असता कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आणि दुसऱ्याच दिवशी आमच्या वृत्तांताचा इम्पॅक्ट दिसून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या पथकाने 2 ठिकाणी धाडसत्र राबवून मेळघाट टॉकीज जवळ सुरू झालेल्या वरळी जुगार धंद्यावर धडक कारवाई केली. मेळघाट टॉकीज वरील जुगार धंद्यावर 3 मोबाईल किंमत 30,000, 11,450 नगद एकूण 41,460 रुपयाचा एवज जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुरेश आसाराम आकोळे वय 50, चुन्नीलाल राजाराम मावसकर वय 35, राहणारा बेडदा बलडा, चिंताराम श्यामलाल जावरकर वय 30, बेडदा बलडा या जुगारांना ताब्यात घेतले. तर वरळी व्यवसायी आरोपी गोलू खान अकबर खान हा पसार झाला. अशीच दुसरी धडक कारवाई धारणी शहरातील 2 मटन मार्केट येथील जुगारावर सुद्धा छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी वरून नगदी 13,250 रुपये तर 3 मोबाईल असा एकूण 43,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात मुख्य आरोपी राजेश दहीकर सह दिलीप पटोरकर व अन्य 3 आरोपी जेरबंद करण्यात आले. दोन्ही कारवाईत पोलिसांनी कलम 12 अ महाराष्ट्र जुगार ऍक्ट सह गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात API सचिन पवार, पोलीस कर्मचारी रवींद्र वराडे, स्वप्नील तवर, सागर नाठे, शांताराम सोनोने यांनी केली.